जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एस पी टेक मराठीच्या एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्याला जेव्हा आपलं ॲडसन्स अप्रुव्हल होतं आणि त्याचा आपण व्हिडिओ जो आहे तो देखील मागे बघितल्या ॲडसन्सला अप्रुवल कसं करायचं आणि ॲडसन्स अप्रुवल युट्यूवरती कसं घ्यायचं तर ॲडसन्स जे आहे ते अप्रुवल झाल्यानंतर आपल्याला ॲड्रेस व्हेरिफिकेशन करावं लागतं त्याशिवाय आपल्याला पेमेंट जे आहे ते बँकमध्ये घेता येत नाही आणि खूप साऱ्या लोकांना हा प्रॉब्लेम आहे की ॲडसनचं व्हेरिफिकेशन कसं करायचं तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला ॲडसन्स व्हेरिफिकेशन करण्यासाठी फॉर एक्झाम्पल एक, एक तारखेपासून तीस तारखेपर्यंत जितकं तुमचं पेमेंट यूट्यूबकडून जितकं ॲडसन्स थ्रू तुमचं पेमेंट जितके डॉलर्स झालेले आहेत ते सगळे डॉलर्स तुम्हाला पुढच्या महिन्याच्या पंधरा तारखेच्या आत दहा ते पंधरा तारखेच्या आसपास तुम्हाला ते तुमच्या ॲडसनच्या होम पेजवर दिसतात तर होम पेजवरती दिसल्यानंतर मिनिमम आधी त्याचा क्रायटेरिया होता मिनिमम टेन डॉलर म्हणजे दहा डॉलर आणि आता त्याचा क्र क्रायटेरिया जो आहे तो मिनिमम एक डॉलर आहे म्हणजे तुमचं मिनिमम एक डॉलर ज्यावेळी होईल तेव्हा तुम्हाला ॲ ॲक्शन बटन एक तुम्हाला वरती दिसेल ॲडसनच्या पेजवरती तर त्यावरती टच करून तुम्ही व्हेरिफिकेशन करू शकता किंवा तुम्हाला एक मेल देखील येईल की तुमचं पेमेंट व्हेरिफिकेशन ॲड्रेस आहे ॲड्रेस व्हेरिफिकेशन जे आहे ते तुमचं पेंडिंगला आहे ते तुम्ही ॲड्रेस व्हेरिफिकेशन करून घ्या तर त्यासाठी तुम्हाला मेलसुद्धा येईल आणि तुम्ही क्रोममधून देखील करू शकता तर ते करण्यासाठी तुम्हाला मी एक सांगतो आधी तुम्हाला मी दाखवतो व्हेरिफिकेशन कोड जो असतो तो, तो तुम्हाला कसा येतो तर तो या टाईपमध्ये असं तुम्हाला दिसतोय की नाही माहीत नाही मी तुम्हाला दिसत नसेल तर स्क्रीनशॉट दाखवेन तर बघू शकता असं ॲडसन्स गुगल ॲडसन्स थ्रू असं एक पोस्टानं तुम्ही जो ॲड्रेस दिलेला त्या ॲड्रेसवरतीच हे जे आहे ते पोस्टानं तुमच्या पो घरी येईल पोस्टानं आल्यानंतर यात तुम्हाला एक कोड दिसतो हे तुम्ही ओपन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला बघू शकता सिक्युरिटीसाठी असा एक कलर एका साईडला कलर असतो पूर्णपणे या टाईपमध्ये आणि एका साईडला या ठिकाणी सहा अंकी एक व्हेरिफिकेशन कोड असतो तो व्हेरिफिकेशन कोड जो आहे तो ॲक्शन बटन तुम्ही वे म्हणजे ॲड्रेस व्हेरीफाय तुम्ही केल्यानंतर ॲड्रेस व्हेरीफाय लगेच होतो व्हेरीफाय झाल्यानंतर तो, तो तुमच्या पोस्टाद्वारे पोस्टल जे आहे ते पोस्टल ॲड्रेसद्वारे तुमच्या घरी अशा प्रकारचे एक कोड आहे तो तुमच्या घरी पाठवला जातो तर यासाठी तुम्हाला एक सूचना अधिक मी सांगतो की तुमचं जर वय अठरा वर्षापेक्षा कमी असेल तर ऑब्विसली तुम्हाला यामध्ये ॲड्रेस व्हेरिफिकेशन करण्यासाठी पहिली गोष्ट पॅन कार्ड लागतं दुसरी गोष्ट वोटर आय डी लागते म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आधार या आधार कार्ड या ठिकाणी चालत नाही म्हणजे तुम्ही बघू शकता अठरा वर्षाच्या वर असेल तरच तुम्हाला वोटर आय डी भेटतो जर तुम्ही वे वर्षापेक्षा लहान असाल तुमच्याकडे वोटर आय डी नसेल तर तुम्ही तुमच्या वडिलांचे घरी घरी कोणीही मोठं असेल त्यांचं देऊ शकता ॲड्रेस व्हेरिफिकेशनसाठी हे जे आहे ते फक्त तुमचा ॲड्रेस व्हेरीफाय तुमच्या ॲड्रेसवरती येण्यासाठीही पाठवलं जातं तर मित्रांनो ॲड्रेस व्हेरीफिकेशन करण्यासाठी आपण जे आहे ते पूर्णपणे प्रोसेस ज्याचे आहे ते आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती बघणार आहोत तर आपण चला आपण आपल्या मोबाईलच्या जा स्क्रीनवरती जाऊया तर मित्रांनो आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलो आहे आता तुम्ही या ठिकाणी मी तुम्हाला मेल ओपन करून दाखवतो मेल ओपन केल्यानंतर इथं बघू शकता आपल्याला अशा प्रकारचे एक मेल येईल जो या ठिकाणी दिसत आहे गुगल पेमेंट यू नीड टू व्हेरीफाय युअर आयडेंटिटी तर त्यावरती सिम्पली टच करून मी दाखवतो तुम्हाला काहीसं अशा प्रकारचा मेल आलेला दिसेल तुमच्या मोबाईलमध्ये ज्यावेळी तुम्ही तुमच्या होम पेजवरती ॲडसनच्या एक डॉलरपेक्षा जास्त होईल त्यावेळी तुम्हाला अशा प्रकारचं एक मेल येईल आणि तुम्हाला व्हेरिफिकेशन ॲडर ॲड्रेस स विचारेल तुम्हाला सांगेल तुम्ही तर व्हेरीफाय नाववरती देखील टच करू शकता पण मी तुम्हाला मेन प्रोसेस जे आहे ते दाखवतो सिंपली आपण या ठिकाणी क्रोम ओपन करून घेऊया ओके तर क्रोम ओपन केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही सिंपली टाईप करायचं आहे गुगल गुगल ॲडसन्स ओके okay? आधी गुगल ॲडिसन्सचं ॲप होतं आता ते ॲप नाही आहे डायरेक्ट आपण वेबसाईटवरून करायचं आहे तर इथे गुगल ॲडसन्स दोन नंबरला तुम्हाला दिसेल ओके okay? या ठिकाणी गुगल डॉट कॉम ॲडसन्स आणि लॉग इन असं दिसेल तर गुगल ॲडसन्स आपण ओपन करून घेऊया तर मी या ठिकाणी गुगल ॲडसन्स जे आहे ते ओपन करून घेतलेलं आहे वरती तीन डॉटवरती टच करायचं आहे आणि ते डेस्कटॉप साईट जे आहे ते ओपन आहे का हे बघायचं आहे आपण डेस्कटॉप साईड ओपन असेल तर तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारचा विंडो दिसेल ओके तर या ठिकाणी तुम्ही वरती बघू शकता या ठिकाणी तुम्हाला ॲक्शन हे बटन दिसत आहे या कोपऱ्यामध्ये ओके अशा प्रकारे ॲक्शन बटन दिसेल तर सिम्पली ॲक्शनवरती आपण टच करायचं आहे ॲक्शनवरती टच केल्यानंतर काहीसा इंटरफेस आपल्याला जो आहे तो अशा प्रकारे दिसणार आहे मी ॲक्शनवरती टच करतो थो, थोडंसं लोडिंग घेईल या ठिकाणी आणि या ठिकाणी अशा प्रकारचं ऑप्शन आपल्याला येईल आणि ते लिहिलेलं देअर देर आर इशू विथ युअर पेमेंट अकाउंट ओके म्हणजे तुम्हाला शंभर डॉलर नंतर पेमेंट काढता येतं पण तुमचा ॲड्रेस व्हेरीफाय असेल तरच काढता येतं त्याशिवाय काढता येत नाही तर या ठिकाणी मी या ॲरोवरती टच करतो या ठिकाणी बघू शकता इथं व्हेरीफाय नाव असं दिसत आहे तर व्हेरीफाय नाववरती टच करायचं आहे व्हेरीफाय नाववरती टच केल्यानंतर इथं माझा तुम्हाला वरती ॲड्रेस दिसेल ओके तर सिम्पली या पेन्सिल आयकनवरती टच करायचं आहे आणि तुम्हाला मी एक मेन थिंक आहे ती यातील सांगतो पेन्सिलवरती टच करायचं आहे जो आपला ॲड्रेस जो आहे आपल्या म्हणजे आपल्या वोटर आय डी किंवा पॅन कार्ड ज्याला आपण ॲड्रेस आहे तोच ॲड्रेस आपण यामध्ये टाकायचं तर लगेच व्हेरीफाय होईल तुमचा ओके तर या ठिकाणी मी जो ॲड्रेस माझा ऑलरेडी आहे माझ्या आय ह्याच्यावरती आपल्या वोटर आय डीवरती तोच मी या ठिकाणी टाकलेला आहे ओके तर या ठिकाणी तुम्हाला अजून एक पार्ट सांगतो तर तुमचा जो ॲड्रेस संपेल तर ॲड्रेस संपल्यानंतर या ठिकाणी कॉमा द्यायचा आहे एक आणि तुमचा जो मोबाईल नंबर आहे चालू मोबाईल नंबर तो मोबाईल नंबर या ठिकाणी द्यायचा आहे म्हणजे काय होईल याचा फायदा एकच आहे की ज्यावेळी आपल्याला आपल्या पोस्टामध्ये येईल आपलं हे गुगलचं ॲडसनचं जे आपल्याला लेटर येणार आहे व्हेरिफिकेशन कोड येणार आहे त्यामध्ये जेव्हा आपला मोबाईल नंबर असेल तेव्हा पोस्टमनला अगदी अगदी इझीमध्ये तुम्हाल तु तुम्हाला तो फोनवरती कॉल करेल तो आहे तसा प्रिंट होईल तुमचा मोबाईल नंबर आणि पोस्टमन तुमच्या मोबाईलवरती कॉल करून अगदी लगेचच तुम्हाला मिळून जाईल कारण काही जणांना शोधण्यास प्रॉब्लेम येत असतो मोठं गाव वगैरे असेल तर त्यामुळे तुम्ही मोबाईल नंबर टाका सगळ्यात बेस्ट वे आहे मी या ठिकाणी मोबाईल नंबर तुम्ह टाकून घेतो ओके मोबाईल नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी मी आता मोबाईल नंबर नंतर टाकतो कारण लीक होण्याची शक्य नाही तर या ठिकाणी ॲक्सेप्ट प्रूफ ऑफ आयडेंटिटी डॉक्युमेंट तुमच्याकडून काय काय ॲक्सेप्ट करून घेऊ शकतं इंडिया पासपोर्ट जो आपल्याकडे कुणाकडे नसतो शक्यतो काही जणांकडेच असतो त्यानंतर पॅन कार्ड पॅन कार्ड ऑबियसली सगळ्यांकडे असतं आणि वोटर आय डी देखील असते अठरापेक्षा जास्त वय असेल तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले तुमचं अठरापेक्षा वय कमी असेल तर तुम्ही घरच्यांचं देखील देऊ शकता त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन ओके तो तर इथं तुम्हाला खाली अपलोडचा ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती टच करायचं आहे तर मी आता एक मो मोबाईलमध्ये मा माझ्या फोटो एक क्लिक करतो आपल्या फ्रंट पेजचा म्हणजे आपलं वोटर आय डी जे आहे त्याचा फ्रंट म्हणजे पुढचा जो पार्ट आहे ज्यामध्ये आपला फोटो असतो तो आपण फोटो क्लिक करून घ्यायचा आहे तर मी क्लिक करून घेतो तर मी फोटो क्लिक करून घेतलेला आहे सिम्पली अपलोडवरती या ठिकाणी आपण टच करूया अपलोडवरती टच केल्यानंतर फाईलमध्ये जायचं आहे आणि आपला फोटो जो आहे तो आपण सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही बघू शकता मी तुम्हाला कॅमेरामध्ये माझा जो फोटो आहे तो फोटो या ठिकाणी क्लिक करून दाखवतो कशा प्रकारचा आहे तुम्ही बघितला असेल आत्ता तर त्यामध्ये आपला क्लिअरली फ्लेस फेस दिसला पाहिजे कुठलाही ब्लर वगैरे झालेला फोटो टाकायचा नाही आणि मेन म्हणजे साईडला कॉर्नर वगैरे राहिले तर चालतील पण एडिट करू नका फोटो शक्यतो जसा आहे तसा अपलोड करा आणि अपलोड केल्यानंतर इथे सिम्पली सबमिटवरती टच करून द्यायचं आहे तर सबमिटवरती टच केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला व्हेरिफिकेशन इन प्रोसेस येईल ओके तर आता मी मित्रांनो तुम्हाला सांग सांगणे येणार माझा जो मोबाईल नंबर आहे तो टाकणं विसरलेलो आहे तर मित्रांनो आपण पूर्णपणे डिटेल जे आहे ते फिलअप केलेल्या डिटेल फिलअप केल्यानंतर आता आपल्याला काही म्हणजे एक दिवसाच्या आतच आपल्याला ॲड्रेस वेरिफिकेशन जे आहे ते कम्प्लीट होतं ॲड्रेस व्हेरीफाय आपला झाला तर आपण पुढची प्रोसेस जी आहे ती दाखवणार आहोत ॲड्रेस व्हेरिफिकेशन जर नाही झाला तर आपल्याला परत ॲड्रेस व्हेरिफिकेशन करावं लागतो तर मित्रांनो आपल्याजवळ एक मेल आलेला आहे तुम्ही बघू शकता मी जी मेल ओपन करून दाखवतो तर यामध्ये गुगल पेमेंट यांच्याकडून परत एक आपल्याला मेल आलेला आहे आणि यामध्ये सांगितलेलं आहे तुमचा ॲड्रेस व्हेरीफिकेशनमध्ये इथं बघू शकेल इम्पॉर्टंट एक्झॅक्टली मॅच होत नाही आपली इन्फॉर्मेशन तर आपण बघूया आपल्या क्रोममध्ये जाऊन ओके तर क्रोममध्ये आलेलो आहे मी आणि आपल्या ॲडसनच्या पेजवरती आलेलो आहे आणि या ठिकाणी परत आपल्याला व्हेरीफाय नावचं ऑप्शन आलेलं आहे तर व्हेरीफाय नाववरती मी टच करतो व्हेरीफाय नाववरती टच केल्यानंतर इथं तुम्हाला एक एरर आलेलं दिसेल की तुमचा व्हेरिफिकेशन फिल्ड झालेला आहे तुमचं जे नाव आहे ते तुमच्या व्हेरिफिकेशनमध्ये तुम्ही जे अपलोड केलेले डॉक्युमेंट आहेत त्याला मॅच होत नाही आणि हे खरोखर बरोबर आहे मित्रांनो कारण या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो पेन्सिलवरती जाऊन तर या ठिकाणी नेम, नेम ने जे आहे ते नेमच्या ठिकाणी मी माझं स्वतःचं नाव टाकायचे ऐवजी आपलं बाय डिपॉल्टी चॅनलचं नाव जे होतं तेच सेव्ह केलं होतं तर खरं तरी एक आपल्यासाठी संधीच की मला माझा मोबाईल नंबर देखील मगाशी टाकायचा राहिला होता तर मी मोबाईल नंबर आणि माझं नाव देखील टाकून घेतो तर मित्रांनो ॲड्रेस सगळा फिलअप केल्यानंतर ते मोबाईल नंबर तुम्ही पूर्ण आहे बघू शकता मी माझा ॲड्रेस लिहिलेला आहे आणि त्याच्यासमोर मोबाईल नंबर लिहून माझा मोबाईल नंबर जो आहे तो टाईप केलेला मी दोन आकडे शेवटचे चार अंक जे आहेत ते मुद्दाम टाईप केलेले नाहीत तर सिम्पली या ठिकाणी अपलोडवरती जाऊन परत आपण आपला जो हे होता आपला जो मगाशा आपण कॅप्चर केलेला जो फोटो होता तो तुम्ही बघू शकता तो आपण ॲड करून घ्यायचा आहे ओके तर तो अपलोड केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता अपलोडिंग होईल आणि अपलोड झाल्यानंतर या ठिकाणी आपण सबमिटवरती टच करूया आणि हे जे आहे आपलं व्हेरिफिकेशनसाठी आपण सबमिट करूया त्यानंतर मित्रांनो सबमिट झाल्यानंतर जो मेल येईल तो मी तुम्हाला दाखवेन तर मित्रांनो विदिन अ मिनिट आपल्याला एक मेल आलेला आहे तुम्ही बघू शकता मेलमध्ये गेल्यानंतर तर गुगल पेमेंटचा अजून एक मेल आलेला आहे आणि या ठिकाणी लिहिलेला आहे गुगल ॲड्रसे आयडेंटी व्हेरिफिकेशन सक्सेसफुल म्हणजे आपले आयडेंटी वेरिफिकेशन जे आहे ते सक्सेसफुल झालेलं आहे अप्रुव्हल ओके तर ॲड्रेस व्हेरीफाय झाल्यानंतर आपल्या घरी जे आहे ते विदिन एक महि एक, एक ते दीड महिन्याच्या आतच आपल्या घरी हा जो कोड आहे सहा अक्षरी तो आपला कोड येऊन जातो असे तुम्हाला तीन चान्स दिला जातात तीन चान्समध्ये जर तुम्ही ॲड्रेस व्हेरिफिकेशन केलं नाही तर तुम्हाला ईमेल थ्रू देखील व्हेरिफिकेशन करता येतं ओके तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती न्यू नुसार चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो भेटू उद्याच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र